नमस्कार, मी अभिराज शिंदे, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बाता आणि फाटा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे अभिजीत जगताप आणि विजय गलांडे, त्यांचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. आज आपण कुठल्या विषयावरती गप्पा मारणार आहोत, तर आजचा विषय खूपच सिरियस आहे. त्या विषयाचं नाव आहे रिअल हिरोज. रिअल हिरोज नाही, रिअल हिरोज. तर रिअल हिरोज म्हणजे काय? म्हणजे माझ्या मते रिअल हिरोज म्हणजे ते असतात जे निस्वार्थ भावनेने आपल्या भल्यासाठी काम करत असतात. आपल्या भल्यासाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी. ते स्वतःचा विचार अजिबात करत नाही आणि म्हणूनच ते खूप मोठे असतात. तर आपण आजचा एपिसोड त्यांना समर्पित करतो आहे. रिअल हिरोजबद्दल आपण बोलणार आहोत. तर रिअल हिरोज म्हणजे नक्की काय? म्हणजे अभिजित, तुझ्या मते रिअल हिरोजची डेफिनेशन काय? माझ्या मते तर मला असं वाटतं, रिअल हिरोज ना एक सिंगल पर्सन, म्हणजे आपण जर मे बी रस्त्यामध्ये जातोय किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला, इनकेस कोणता तरी छोटासा कबूतर रस्त्याने पडलाय, फरफडतोय, त्याला पाणी पाजणं, एखादा लहान मुलगा येऊन त्याला पाणी पाजतो, उचलून साईडला ठेवतो किंवा दुसरं काय कोण त्याला त्रास नको देऊ याकरता ठेवतो, तो लहान मुलगा एक मॅसेज हिरो आहे. इवन एक कोणता देखील, एक म्हातारी बाई चालली आहे, एक म्हातारी आजी चालली आहे आणि तिला जो हात पकडून रोड क्रॉस करतो तो माझ्यासाठी रिअल हिरो. एक सिंगल सिंगल जे छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत जेही देखील एक छोटे तरी चांगले काम करतात, तर ते दिवसभरामधले माझ्या मते ते रिअल हिरोज आहे. म्हणजे आता अभिजित असं म्हणाला विजय, की जी काही माणसं आहेत जी त्यांच्या त्यांच्या परीने छोट्या छोट्या पद्धतीने का मदत, म्हणजे मदत का होईना त्याच्या भावनेने ते मदत करत असतात, ती आपल्यासाठी रिअल हिरोज आहेत. तर ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे तर ते मला जाणून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी असे रिअल हिरोज आहेत का रे आता, म्हणजे आपल्या नजरेत दिसतात का तुला कुठे? नक्कीच नक्कीच. मला जर विचाराल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक रिअल हिरो आहे. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे. आणि तुम्ही रिअल हिरोजची जर डेफिनेशन मला विचाराल तर मी दोघांशीही अगदी 100% सहमत आहे की रिअल हिरोने काही नेहमी सामान्य व्यक्तीने असामान्य काम केल्यावरच आपण त्याला रिअल हिरो म्हणणार. ही जशी आपल्या रिअल लाईफमधली डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन अक्षरशः साफपणे मला चुकीची वाटते. म्हणजे कारण का रिअल लाईफमध्ये जे रिअल लाईफमध्ये दाखवतात त्यातलं काही होत नाही. कारण ते रिअल असतं आणि हे रिअल असतं. आपल्याला रिअल लाईफमध्ये एखाद्याने जर जाऊन एखाद्याची बाजू मांडली किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर जसं आपल्याला रिअल लाईफमध्ये बघायला मिळतं की तो नंतर खूपच मोठा होतो, पुढे होतो, असं काही सर्वसामान्य माणसांच्या आणि माझ्या तर मते अक्षरशः जे रिअल हिरो असतात ते कधी प्रसिद्धीच्या मागे जातच नाही. म्हणून तर मी बोललोय, सिंगल छोटा मुलापासून जे एक मोठ्या वयस्करापर्यंत माझ्यासाठी ते रिअल हिरो आहेत. ते प्रसिद्धी नाही आहेत, प्रसिद्धीसाठी त्यांना माहित पण नाही की त्यांना कोणतरी बघतंय. ते जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आपण कळतं की हा यांनी हे चांगलं काम केलं आणि हा आपल्यासाठी तरी रिअल हिरो. आणि एखाद्या प्रमाणे आपलं असंही होतं की ज्याला आपण रिअल हिरोज बघतो ना, तो आपण देखील मोटिवेट आणि इन्स्पायर होतो की अरे आपण का नाही करू शकत. लाईक आणि आता ह्याच मुद्द्यावरती आपण का नाही करू शकत, तर काय झालं, ह्या वर्षी ऑलिम्पिक होतं, 2016 ऑलिम्पिक झालं, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 मेडल्स मिळाले, म्हणजे साक्षी मलिक आणि पी व्ही सिंधूचं बॅडमिंटन आणि रेसलिंगमध्ये. त्याच्यानंतर लगेच पॅरा ऑलिम्पिक म्हणून एक कॉम्पिटिशन असते, ती देखील झाली. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की पॅरा ऑलिम्पिक नावाची गोष्ट देखील होते. बरं, पॅरा ऑलिम्पिक्समध्ये काय असतं की जे हँडिकॅप आहे, जे फिजिकली डिसेबल्ड आहेत, त्या लोकांचं ते ऑलिम्पिक असतं. माझ्या मते ना, मी ना माझ्या मते तरी ना जितक्या 100% लोकांनी ऑलिम्पिक बघितलं ना, त्याच्या 25% लोकांना देखील ते पॅरा ऑलिम्पिकचं नॉलेज नसतं. अगदीच अगदीच. म्हणजे त्यांना काही फरकच पडत नाही काही लोकांना. पण खूप अभिमानास्पद गोष्ट अशी झाली की पॅराऑलिम्पिकमध्ये 19 लोकांचा संच गेलेला, की 19 लोक 5 खेळांमध्ये पार्टिसिपेट करायला गेलेली आणि त्यामध्ये आपल्याला 4 ऑलिम्पिक मेडल मिळाले, ज्यामध्ये 2 गोल्ड मेडल आहे, 1 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ. तर ही किती मोठी गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. पण ही आपल्यापर्यंत, म्हणजे तुला, मला सांग, तुला माहिती होतं का हे? भरपूर बोलतात ना ते, कळून पण येत नाही. तर तुम्ही लक्षपूर्वक बघाल, त्याचं बघाल, पार पुरवठा कराल. मीडियाने कव्हरेज देखील दिलं नाहीये त्यांना एवढं. हे याचं ऑलिम्पिक मध्ये जे आपले जे दोघी जणी घेऊन आले आहेत ना, त्यांचा अभिमान आपल्याला आहेच आणि असलाच पाहिजे. पण अशा लोकांचा देखील अभिमान करा जे हँडिकॅप असून त्यांनी इवन 2 गोल्ड मेडल्स ते घेऊन येतात, म्हणजे त्यांचा किती अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. इवन गव्हर्नमेंटही त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. आणि याच्यापेक्षा मोठं म्हणजे ज्या परिस्थितीशी झगडून त्यांनी ते यश मिळवलंय,
त्याला खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ते रिअल हिरो आहेत. नक्कीच दोन ऑलिम्पिक मेडल ही अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहेच, पण हे जे चार पॅरालिम्पिक मधून आलेले आहेत हे सुद्धा आपण तितक्याच इन्स्पिरेशन प्रमाणे तितक्याच, म्हणजे ज्याप्रमाणे साक्षी मलिक ही खूप लोकांची हिरो झालेली आहे रेसलिंग मध्ये, त्याचप्रमाणे दीपा मलिक जिने शॉर्टपुट मध्ये पॅरालिम्पिक मध्ये खूप छान पराक्रम केला ती देखील रिअल हिरो झालेली आहे. आणि आपल्या इंडियाचं नाव बहुतेक उंचावलं, पण त्याच्यासोबतच या लोकांनी देखील उंचावलेलं आहे ना. पण माझं असं बोलतात ना एकदम स्वच्छ मत आहे की त्यांना पण पुढे आणलं पाहिजे. मे बी या मीडियानी तरी कमीत कमी, मीडिया असा एक मीडिया आहे ना की तुम्ही पूर्ण जगासमोर त्यांना आणू शकता, नक्कीच तर मीडियानी मे बी ते केलं पाहिजे. नक्कीच मी पूर्णपणे सहमत आहे की आपल्याकडे जगत आहे सोशल मीडियावर नक्कीच त्यांचं थोड्याफार प्रमाणात कौतुक झालंय, पण अजून अजून मेन स्ट्रीम मीडियाने त्यांचं इतकं फारसं इतकं व्हायला पाहिजे होतं तितकं तर नाही झालं, आतापर्यंत नाही झालं. सो मग आपण आपल्याकडून म्हणजेच पद्मिनी एंटरटेनमेंट करून त्यांना खूप खूप अभिनंदन देऊया आणि आणि आम्ही खूपच प्राऊड आहोत की त्यांनी आमच्या आपल्या भारत देशाला खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं. सल्यूट सल्यूट रिअली सल्यूट. सो पॅराऑलिम्पिकबद्दल आपण बोलायचं होतं, आपण बोललो हे आपल्यासाठी रिअल हिरोज आहेत की 18 तारखेला 18 सप्टेंबरला सकाळी 5:30 वाजता आपल्या उरी ह्या एका काश्मीरमधल्या जागेवरती हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये आपले 18 जवान शहीद झाले. बरं, आता ह्या विषयावरती खूप लोक बोलत आहेत, खूप लोक याच्यावरती आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत, दिवसरात्र मीडियावरती त्याच्यावर डिबेट चालू आहेत, हे चालू आहेत, पण ह्याचं पुढे होणार काय, म्हणजे ह्याबद्दल तुमच्या तीव्र भावना तर असतीलच, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनात राग आहेच, आपण भारतीय आहोत आपल्या मनामध्ये त्याच्या विरोधात राग असणारच, पण मग एक्झॅक्टली तुला त्या गोष्टींबद्दल काय म्हणायचं काय? माझ्या मते ना ते झालंय ना ते अतिशय क्रूर वृत्तीने त्यांना हे केलंय, आणि आपले जे 18 जवान तिथे शहीद झालेत, शहीद म्हणता येईल त्यांना, शहीद झालेत ते त्या ठिकाणी, त्यांच्यासाठी खूप खंत वाटते मनामध्ये की रिअली ते एक हिरो, ते तुम्ही बोलले ना मगाशी त्याच पार्टमधले ते एक आपल्यासाठी रिअल हिरो जे आपल्या देशासाठी हसत हसत बलिदान करतात, ते पुढचा मागचा काही विचार करत नाही, ते सीमेवर जातात, अरे सीमेवर जातात आणि आपल्या देशासाठी आपल्या आपल्या भारतीयांसाठी जेवढं मनापासून त्यांना. आज ते लोक आहे ते लोक जेव्हा रात्रीचा दिवस करतात तेव्हा आपण सुखानी रात्रीची झोप घेतो. नक्कीच मला एक असा मुद्दा आणायचा आहे की हा जो हल्ला झाला ह्याबद्दलची हळहळ आपल्याला कधी, म्हणजे त्याच्यातून अशा समाजामधून तीव्र भावना कधी रिटर्न आल्या बघा, जेव्हा हल्ला होतो तेव्हाच, त्याच्या आधी आपल्याला कोण रिअल हिरो कोण रिअल हिरो ह्याच्याबद्दल काहीही पडलेलं नसतंय. नक्की जेव्हा तिथे हल्ला झाला तेव्हा मग आपल्याला अचानक आठवण होते की अरे हे आपले रिअल हिरो आहे. आपण असे झालो होतो, आपण इतके आळशी झालो की तहान लागल्यावर आपण विहीर खोदतो, तसंच जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपण त्या परिस्थितीबद्दल चर्चा करतो, पण आपला मोटिव्ह हाच आहे की आपल्या छोट्याशा आवाजाने का होईना पण ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, आणि ती त्या गोष्ट नुसती गोष्ट पोहोचून उपयोग नाही आहे तर त्या गोष्टीवरती लवकरात लवकर अंमलबजावणी व्हायला हवी. आपले नेते आपले मंत्री खूप आश्वासनं देतात पण पुढे काय होतं, ते जवान जाऊन शहीद होतात, त्यांच्या घरच्यांना आपण पॅकेजेस डिक्लेअर करतो गव्हर्नमेंट, पण पुढे ते पॅकेजेस जातात का, किंवा त्यांच्या जवानांची नंतर फॅमिली कशी सर्व्हाइव्ह करते याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. एकंदरीत त्यांना बघितलं गेलं त्यांच्यापर्यंत ते मोबदला पोहोचतो की नाही किंवा ते पोहोचतं की नाही हे देखील आपल्या क्वेश्चन मार्क आहे. पोहोचणं आणि न पोहोचणं ही दुसरी गोष्ट आहे, पण त्यांना दिला जाणारा मोबदला अगदी लाईफ सॅक्रिफाईस करणे आपल्या देशासाठी ही खूप मोठी परमेश्वराची गोष्ट झाली, पण त्यासाठी त्यांना दिला जाणारा मोबदला हा अगदी खेळाडूंच्या पेक्षा एक क्षुल्लक आहे. तर ही गोष्ट कुठेतरी ती तर ती एक तुलनात्मक खंत आहे की आपल्याकडे खेळाडूंना खूप जास्त मानधन किंवा खूप जास्त इज्जत उचलून धरतात. बरं, आपलं म्हणणं हे नाहीये की ते चुकीचे आहेत किंवा त्यांच्या आयुष्यात स्ट्रगल नाहीये, प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे, अगदी तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य माणसांमध्ये पासून ते अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या आयुष्यात स्ट्रगल आहे, पण एक स्ट्रगल आता देशासाठी लढणं आणि आपला बली आपल्या जीवाचं बलिदान देणं ह्या स्ट्रगलपेक्षा मोठं स्ट्रगल नाही आहे. आणि आपण आपण जर त्या लोकांना खूप अगदी क्षुल्लकपणे ट्रीटमेंट देणार असू तर आपल्याला आपली लाज वाटली पाहिजे. ऍक्च्युली काय ते लोकांना आपण आपल्या लाईफमध्ये ना सर्वात जास्त इम्पॉर्टंट दिलं पाहिजे ज्यांना आपण ग्रँटेड धरतो. नाही, ही अगदी खेदाची गोष्ट आहे की आपला असा देश आहे जिथे सैनिकांना आणि सोल्जर्सना रिस्पेक्ट कमी दिला जातो. अगदी आपण दुसऱ्या देशांमध्ये बघितले तर सोल्जर वगैरे इस्रायलमध्ये बघा, सोल्जरना खूप रिस्पेक्ट दिला जातो. इवन अगदी त्यांच्या इवन प्रायमरी एज्युकेशन मधून सुद्धा त्यांना सोल्जर मध्ये जाण्यासाठी इन्स्पायर केलं जातं. हा हा, या गोष्टी तर आहे. या गोष्टीमध्ये आता कसं झालंय, काही काही देशांमध्ये
मिलिटरी ट्रेनिंग ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये ती देशभावना आहे ना ती अगोदरपासून प्रेरित केली. आपल्या मनामध्ये कमी देशभावना असला प्रकार नाही, पण आपल्याकडे होतं काय की जे जवानामध्ये लोक जेव्हा एखादा मुलगा म्हणतो की मला सोल्जर व्हायचं आहे, त्याला कुठले आई वडील त्याला चांगल्यात म्हणजे अगदीच इन्स्पायर करतात किंवा अगदीच त्याला मोटिवेट करतात की नाही तू जवान? खूप कमी फॅमिली. आपल्या देशाचं एक दुर्भाग्य असं आहे की सिनेमामधला सोल्जर बघून मुलगा इन्स्पायर होतो आणि त्याला सोल्जर होण्याची सोल्जर होण्यासाठी इन्स्पायर नाही होत, तर तो त्या सिनेमामधला हिरो बनण्यासाठी इन्स्पायर होतो. हा पण असे गाव पण मी बघितले, असे गाव मला माहित आहेत की त्या गावातले ना कमीत कमी 25% यंग स्टार आज मिलिटरीमध्ये आहे किंवा फोर्समध्ये आहेत. हे ॲक्च्युअल फॅक्ट आहे. नाही आपण असं नाही पकडता येणार की आपल्याला की नाही प्रत्येकांचा हा दृष्टिकोन आहे, नाही चुकीचं आहे. आपल्याकडे पण देखील असे लोक आहेत. तुम्ही बघू नका मीडिया किंवा एक चित्र किंवा एक पिक्चर, ते एक 2 तासाचा पिक्चर येतो, तर 2 तासाचा पिक्चर मध्ये त्याला हिरो बनवतात, पण ते लाईफ मध्ये पण रिअल आहेत आणि अशा फॅमिलीज आहेत. मी तुम्हाला सांगू शकतो अशा फॅमिली आहेत. आता तुम्हाला म्हणजे आता ह्याच्याशी संलग्न एक मला सीन सांगतो. वेनसडे म्हणून एक चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी कमिशनरची भूमिका केलेली त्या एका ऑपरेशन मध्ये, एक मिशन असतं. तर त्याच्यात एक सीन असा होता की एक सुपरस्टार अनुपम खेरला ऑफिसमध्ये भेटायला येतो त्या कॅरेक्टरला, की बोलतो की मेरे को प्रोटेक्शन चाहिए, मेरे को प्रोटेक्शन चाहिए. क्यों? कोई तो मेरे को फोन करके बोल रहा है कि ये मेरा पैसा चाहिए, वो चाहिए, तो मेरे को प्रोटेक्शन चाहिए. तो त्याच्यानंतर अनुपम खेर म्हणतात की हां ठीक आहे आपको प्रोटेक्शन मिल जाएगा. ते हिरो निघून जातात. हिरो त्यानंतर त्याच्या कॉन्स्टेबलला म्हणतात की हे आपल्या देशातले हिरो. 2 फोन आले की घाबरतात आणि मग खरे हिरो कोण आहेत मग देशातले? सो ही परिस्थिती झालेली आहे. आपण घाबरतो. का घाबरतो? कारण आपल्याला स्वतःवरती विश्वास नाही आहे. म्हणजे शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात, हे असं झालेलं आहे. त्यामुळे खूपच ही मोठी खंत आहे. पण आय होप की येत्या काळात ते लवकरात लवकर बदल, कारण का आपण खूपच प्रोग्रेसिव्ह होतोय. आपलं थिंकिंग जे नॅरो माइंडेड होतं ते थोडं वाईड होत आहे. आपण भरपूर गोष्टींवरती विचार करतोय. मी तुला इंटरप्ट करेल 2 मिनिटं. पण आपल्या समाजामध्ये किंवा इवन आपल्या इंडियामध्ये आपल्याला आपलं संरक्षण जे करत आहे ना त्याच्यापेक्षा जास्त ना आतमध्ये भांडणे आहेत आपल्या देशामध्ये. नाही नक्कीच तू अगदी योग्य मुद्दा मांडलेला आहे की इंटरनल रिव्हलरी आपण जी म्हणतो खूप महत्वाची गोष्ट आहे. इथे आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकमेकांशी भांडायला सुटतो आणि तिथे तो जवान तो काय काहीच विचार करत नाही, विचारच करत नाही. नाही तू भारतीय आहेस, विषय संपला. ही नॅशनलिझमची भावना सगळ्यांच्या मनात आपल्या आली पाहिजे. अरे ते लोक आपल्या सीमेवर किती आपलं संरक्षण करणार? आपण आतमधन जर तुटत गेलो ना ते लोक नाही आपल्याला प्रोटेक्शन नाही करू शकत. मग तीच आपली जी व्याख्या रिअल हिरो कडे बघण्याची ती थोडीशी चेंज झाली पाहिजे. अशा भारतीय नॅशनल थ्रूने आपण बघितलं, आपल्या आपली जी नजर आहे रिअल हिरोज आणि रील हिरोज ती बदलली पाहिजे, ती चांगली सुजाण व्हायला हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे आपापसात आतल्या मुद्द्यांवरती भांडतोय, अगदी ते शुल्लक मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती भांडण कमी केलं पाहिजे. कमीत कमी ना 60-70% युथ आज त्या दिशेने चाललाय इंटरनल भांडणांमध्ये. पण हे ब्रेन वॉश करणारी मोठी मोठी कार्यकर्ते, मोठे मोठे नेते हे त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांना भटकवतात. तर मला मे बी या चॅनल थ्रू सांगण्याचा माझा एक छोटासा उद्देश असा आहे की डोळे खोला, बघा दुनिया, बघा आपल्या आजूबाजूला काय ते बघा. काहीतरी अटॅक होतो तर त्या अटॅकला सामोरे जाणार फक्त त्याच समाजाची माणसं, बाकीचे समाज मजा घ्यायला असतात किंवा बघायला असतात. हे थांबलं पाहिजे. तिथे आपली माणुसकी संपते, तिथे आपण भारतीय म्हणून संपतो, तिथे आपली अक्कल कुठेतरी शेण खायला जाते. राईट. जेव्हा एखादा बोलतात ना काहीतरी होतं, क्राईम होतं, तर नाही ते लोक बघून घेतात. नाही ना, हे सर्वात मोठं चुकतं. जेव्हा तुम्ही एकत्र येऊन काम कराल ना, तर हे छोटे मोठे देश ना बाजूचे जे पिल्लू सारखे देश आहेत ते आपल्यावर काही एक करू शकणार नाही. अगदीच अगदीच. एनिवेज आपण थोडं पुढे वळूया की आपला जो एपिसोड आहे त्या एपिसोडमध्ये आपण रिअल हिरोज बद्दल चर्चा केली. तर तुझ्या आयुष्यातला रिअल हिरो कोण आहे? मी ज्या रेसिडेन्समध्ये राहतो त्याच्या बाजूलाच एक लहान झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमध्ये येऊन एक वयस्कर आजोबा आहेत, आय थिंक 60-65 ओल्ड एज असतील. सो नाव आहे मिस्टर पत्की. सो सकाळी 8 वाजता येऊन तिथल्या मुलांना एकत्र करून त्यांना शिकवणे हा त्यांचा रोजचा
रोजचा दिनक्रम. क्या बात, त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी पैसे नाहीत, त्यांच्याकडे आरोग्याची काही सोय नाही आहे, त्यांच्याकडे पाण्याची काही सोय नाही. अशा वस्तीच्या बाजूला जाताना आपल्यासारखी माणसं नाकाला हात लावून निघून जातात. अशा वस्तीमध्ये जाऊन त्या मुलांसाठी काहीतरी करणं, अगदीच अगदी, ह्यांना मी खरंच सॅल्यूट देतो. खूपच मोठे रिअल हिरो आहेत आणि अशासारखे यांच्यासारखे आपल्याला रिअल हिरोची खूप गरज आहे. वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, रेशनिंग ऑफिसर आहेत, मोठ्या हुद्द्यावर येऊन ते आज मागच्या महिन्यातच रिटायर झालेत. त्यांच्या ज्या लाईफची जी मी बघितलंय ना जर्नी जी बघितली आहे ना, जी मी स्वतः एक्सपिरियन्स केली आहे, माझ्यासाठी ते पण माझी जवळचे एक सुपर हिरो. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझ्या वडिलांना आमच्याकडून खूप खूप अभिनंदन आणि ते असेच इन्स्पिरेशनल काम करत राहू. तर हा एपिसोड होता रिअल हिरोज या टॉपिकवरती. आपल्यासोबत होते अभिजित जगताप आणि विजय गालंडे. या दोघांनी आपल्याला खूप छान त्यांच्या पद्धतीने त्यांची मतं हे त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर केले. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला काय करायचं असतं? लाईक. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला काय करायचं? शाबास. आणि तुम्हाला जर आमच्या कमेंट्समध्ये आम्हाला टाईप करून पाठवायचं असेल की पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही कशाबद्दल बोलायचं, ते देखील तुम्ही करू शकता. आणि हा एपिसोड किती छान झाला आहे किंवा किती खराब झालाय हे देखील आम्हाला कळवू शकता. आणि आठवणीले पद्मिनी एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा, कारण का सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही आमचे नवीन नवीन व्हिडिओज बघू शकत नाही. सो आठवणीने आम्हाला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करा, आम्हाला आमच्यासोबत तुम्ही अपडेटेड राहा. सो जय हिंद, जय हिंद.